सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही. का जातेस तेही सांग म्हणालो नाही. होती जरी उभी बाजूस तू माझ्या, हे अंतर आहे अजून लांब म्हणालो नाही. तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही. बोला पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा.
आजपर्यंत तुझी कृपा आमच्या संपूर्ण कुटुंबावर जशी ठेवलीस तशीच यापुढेही राहते. आज कांगोईला निघालोय. आमचा आजचा प्रवास सुखाचा होऊ दे पांडुरंगा, एवढीच तुझ्या चरणाशी प्रार्थना. पांडुरंग पांडुरंग. DW छान आहे ग. DW म्हणजे काय ग? अगं DW म्हणजे धन्यवाद. आमच्या शाळेत आम्ही सगळेजण धन्यवादला DW म्हणतो. नाही फारच छान. सायली हे घे 500 रुपये. अगं सर्वांसाठी काहीतरी घ्या ना तुम्ही. आणि चल मला अण्णांच्या जवळ बसायचं आहे, जातो मी. ए दादा DW DW. नाना मी काय म्हणतोय? काय रे भरत बोल ना. तात्या पण घरी नाहीयेत, अजून 1-2 दिवस थांबला असतं तर बरं झालं असतं. मलाही वाटतं रे, पण काय करू, शाळेत हजर राहणं गरजेचं आहे. नमस्कार. काय इन्स्पेक्शन आहे शाळेमध्ये आणि जान्हवीचाही खाडा खूप झाला आहे, त्यामुळे जावं लागतंय. बरं बरं ठीक आहे नाना. पण नाना अभिजितला सांगून ठेवतो मी, आपली गाडी घेऊन जाऊ तुम्ही. भरत अरे शिक्षक आहे मी, आणि शिक्षकाला गाडी घेऊन जाणं परवडत नाही रे. तू एक काम कर, विटा दापोली बस आहे ना, 3 सीटचं रिझर्वेशन कर. मी तुझी वहिनी आणि जान्हवी आम्ही आपलं जाऊ KSTने. हां ठीक आहे नाना. तू फक्त एक काम कर, तात्या येईपर्यंत घराकडे लक्ष ठेव, सगळं सांभाळायचं आहे तुला. हां भरत बाकी सगळी तयारी झाली आहे का? बघ चला चला बघा बघा चला. प्रिया कालिंदी तुमचं एक कार्टून बंद करा, चला पळा लवकर, चला चला लवकर. नक्की पोहोचल्यावर फोन करा. मी तब्येतीची काळजी करा, मी फोन करतो. चल रे भरत. हो नक्की नक्की. चला येतो मी. नाना काळजी घे. हो तू पण काळजी. बस बस. आणि एक कांगोईला घेऊन ये सगळ्यांना, कोकणातली मजा जरा वेगळी असते. चला हा येतो. चला कालिंदी प्रिया चला बेटा. नका करू मुलांमुलीत भेद, करून टाका मुतारी एक एक. आईला या पोरांचं काय खरं नाही, पोरं याच्या आधी पुसलं पाहिजे. काय भिडू, रोज लेट करतोस तू, तुझ्यामुळं मला पण असं उभं राहावं लागतं. अरे लेट काय, आईचा आशीर्वाद म्हणून शाळेत तरी आलो. साले तू तुझ्या आईमुळे नाही, तुझ्या जानसाठी शाळेत आला. बचपन से पचपन तक ओळखतो मी तुला. गप ए गप. कदम. हो सर. इकडे या. हॅलो. ए चला रे पोरांनो, सरांनी बोलवलं तुम्हाला. चल आता. सर आत येऊ का? या. वेळेवर यायला नको, पण मी तुम्हाला वेळेवर मारणार एवढं लक्षात ठेवा. चुकवतोस काय? ये पट्टे चल. चुकवतोस चला वर्गात. तुमचं काय? यापुढे यापुढे सराने मारलं का? नाही नाही मारलं, ओरडले फक्त. फक्त ओरडले? हो. मार खा मार खा. हात पुढे करा, हात पुढे करा. मस्ती करताय, हात पुढे कर, हात पुढे कर. आगाव कुठले निर्लजम सदा सुखी. चला वर्गात. येतो सर.
बसा सगळ्यांनी. गृहपाठ केलास का? सांगितलं होतं मी तर केलाच नाही ग. वही काढ ग आणि माझी ती वही पण राहिली घरी. बापरे गृहपाठ पण नाही केलाय. शाबास, म्हणजे तुम्हाला वेळ नाही मिळाला तर अभ्यास करायला. काय रे, काल संध्याकाळी आपण एकत्रच केला ना अभ्यास? अरे हो, पण बसून ती दिसत नाही ना. हा हे काय थांबतो जरा. अक्षर कुणाचं ग? माझाच आहे बाई. काय झालं? दिसत नाहीये ना यार. थांब जरा आता. चायला आज पण मार खावा लागणार यार. पण ती काय जोरात नाही मारत रे. ओ बाई, हा परशा मायाशी बोलतोय. हा त्याला तिकडे तुमच्याजवळ उभं करा फळ्याजवळ. अरे ओ नाही बाई, हा खोटं बोलतोय. ओ नाही बाई, मी नाही खोटं बोलत खरंच. ए अरे जा रे जा. नाही नाही नाही. परशुराम पुढे ये. अरे जा ना. हा जा जा. पुढे हो. आज कशी ती बघत होती बघितलंस ना. हे बस, यांचा जान्हवीच्या विषय परत सुरू झाला. घाणेरडी सवय आहे भारी आहे पण त्याच. हो खरं. तो बस सदा आला राव गुंड. मी लाईन पण देत नाही आणि हा बघ कसा भाव खातोय उगाच. चलो चलो ठंडे पानी में. ए लाल्या बघा दा. ए बामना मार उडी. या तो वरच्या वाडीचा सदा तुला ठसन देत होता. सोड ना, काय फरक पडतो. जान्हवी आपल्याला लाईन देते ना, मग बात झालं. अरे काम आपला बनता तो भाड में जाय जनता. परशा, आपलं काय ठरलं होतं? जान्हवीचा विषय फक्त शाळेपुरता, पोरापोरात पोरींचे विषय काढायचे नाहीत. ए व्हॉट्सअप. अरे गणित, इंग्लिश, इतिहास हे विषय असतात, पोरी हा विषय नसतो. ती एक एनर्जी असते पोरांसाठी. एखादी पोरगी आपल्याला लाईन देते म्हणजे देव आपल्यावर खुश आहे असं समजावं पोरांना. कळलं का? बरोबर आहे. अरे लाल्या, हा पण तू कोणाला समजवत बसलायस? अरे लहान वयात व्हॉट्सअप वापरून याचं कोवळमन करपलंय. शाळा असो, घर असो, नाहीतर अक्का गाव असो, जान्हवी आपल्या मनात कायम असते. समजा ना. पण मग तू लग्न करणार तुझ्या जानू सोबत? अरे मग काय, आपल्याला आवडते ती. सॉलिड दिसते यार. पण ती भाव देत नाही ना तुला. जाऊ दे जाऊ दे. हो ना, ह्याचे कपडे कुठे आहेत? ते बघ तिकडे ठेवले. लटकला रे तू.
काय रे कुठं होतास इतका वेळ? शाला केव्हा सुटली? सगळी पोरं आली, तू कुठं होतास? अगं गुरुजींनी थांबवून घेतलं होतं. कशाला? उद्या इन्स्पेक्शनला साहेब येणार आहेत ना वर्गात. साफसफाई करायला थांबवलं होतं. तुला एकट्यालाच बरं थांबवलं होतं. एकटा कुठं होतो? वरच्या वाडीची 3 पोरा होती, भामानवाडीची 4 जण आणि आपल्या वाडीचा मी आणि लाल्या. बरं बरं चल, हात पाय धुवून घे, मी तुला जेवायला वाढते. चल ये. परशा बाबा नीट अभ्यास कर, हा चांगले मार्क मिलो. तुला चांगले मार्क मिळाले ना की आका तुला मुंबईच्या चांगल्या कॉलेजमध्ये नाव घालील. परशा आकाशिवाय आपला कोण पण नाही रे. काय तू टेन्शन नको घेऊ गं उगाच. बाहेर बघ कोणतरी तुला हाक मारतय. येताय येताय. तू जेवा बाबा जेव. आले आले आले. काय ग शेवंता? हा या राजे, आज जरा उशीरच झाला म्हणायचं आपल्याला. अरे उशीर काय, आलोय ते नशीब समज. काकू आल्या म्हणून बरं सटकायला तरी भेटलं. नेहमीच आहे तुझं. लाल्या गेली नाही ना अजून ती? नाही गेली. पण तू नशीबवान आहेस. कसं काय? आता बघ ना, जान्हवी तुला आवडते आणि ती तुला लाईन पण देते. मग आजच विचारून टाक तिला येस किंवा नो. आणि तिनं घरी सांगितलं म्हणजे? तसं बोलणं करून घ्यायचं ना, येस किंवा नो एवढंच सांग. घरी काय सांगू नकोस. एवढं सोपं असतं का? हा सांगतोय मोठा. नाही नाही नाही, नेक्स्ट टाईम विचारेन. चल चल चल, नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम. चल चल. ए मूर्ख काय, एवढा रस्ता दिसत नाही का? जा ना पुढे. ए गप्प बसा, काना मागे ठेवून देईन. कोणाचा? माझा. हा आपला दोस्त आहे ना, तो तुझ्यावर लाईन मारतो म्हणून आपण गप्प बसलोय, कळलं का? नाहीतर इचाच दे आणि इचाच दे असा हिशोब आहे आपला, कळलं का तुला? ए लाल्या यार कसं बोलतो तुझ्या अनुशी. ए गपरे सोंडक्या, या जानूपेक्षा आपल्या आदिवासी पाड्यातली बानू बरी. असल्या 56 पोरे उभ्या करेन तुझ्यासाठी. ए चल तो फोट. आयला. ए जानू. अग ए जानू, ए जानू, ए ऐकलं जानू. लावलीस ना माझी वाट? अरे मित्र आहेस की कोण आहेस रे तू? देव तुला कधीच माफ नाही करणार. जानू काय झालं? चक्कर आली का? मग काय झालं काय, असा का बसलाय? उठ उठ उठ, चल जायचंय ना. चल जानू आली बघ. जानू जानू जानू, चल चल जरा इकडूनच चला. अरे इकडून चालला यार, सायकल जायला जागा ठेव. अरे आहे ना एवढी जागा, सायकल आहे, झंपर नाहीये धोंडे शेटचा. ए परेश, माझा एक निरोप देशील?
इकडे ये ना. सरिताला आज माझ्या घरी यायला सांगशील संध्याकाळी? सांगतो ना. प्लीज हा DW. DW. चल बाय बाय. हमें तुमसे मोहब्बत हुई है ओ जाने मंडू यू लव मी डंग 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 डंग. हमें तुमसे मोहब्बत हुई है ओ जाने मंडू यू लव मी. काय काय झालंय काय तुला? माझं कुठं काय झालंय? तुझं काम झालंय? तुला घरी बोलवलंय तिनं. सरिता एवढा स्पष्ट नाव घेतला तिने, ऐकायला आला तुला? अरे अडे हा, मग माझ्या समोर काय डायरेक्ट सांगणार का की तू घरी ये म्हणून? नाही ना. मला सांग, आता सरिताच्या घरी जर निरोप द्यायचा होता तर मला पण सांगू शकले असते का? नाही, ती मला पण ओळखते. पण तुला सांगितलं आणि असंही सरिताचं घर वाटेवर आहे, ती पण जाऊ शकली असती का? नाही. गेली का? नाही. मग समजून घे जरा, जान्हवीच्या भावनांची जाणीव ठेव. तुला घरी बोलवलंय. मम्मी जाऊ तिच्या घरी. हा जा ना, असं कर, 4:30 जा. हमें तुमसे मोहब्बत हुई. मी सरिताला सांगितलं होतं बोलवायला. तेच तर सांगायला आलोय ना, सरिता घरी नाहीये, कुठेतरी बाहेर गेले. तू वाट बघत राहशील ना, म्हणून मी सांगायला आलो. अच्छा. DW. ओके बाय. ए परेश. हा सॉरी. हा मगाशी मूर्ख बोलले ना. अरे काय नाही काय नाही. बाय बाय. जान्हवी. आ इल लालाने माझी पण शाळा केली. दाखवतोस त्याला. ये तेरा पोता दादी. अगं मुतके रोता दादी. आदत है गंदी दादी. अरे तू है अंधी दादी. अरे चश्मा लगा ले दादी. फिर देख करिश्मा दादी. अरे गुड़के थेले दादी. मिट्टी के मेले दादी. अरे ले ले केले दादी. अरे खा ले केले दादी. अरे मला बोलू दे आधी दादी. तुझं तिथं लवकर जुळावं म्हणून मी पाठवलं होतो तुला. पण काय यार तू, मला वाटलं संधीचं सोनं करशील. भीती वाटते रे डायरेक्ट बोलायला. अरे पण बोलाव तर लागणार आहे ना, तू एकटा प्रवासी नाही आहेस त्या गाडीतला. अजून भरपूर आहेत वाट बघी. गाडी थांबली की टायरवर चढून खिडकीतनं पिशव्या टाकून सीटा अडवायची तयारी आहे प्रत्येकाची. मग मी काय करू? अरे तू दरवाज्यात डायरेक्ट जाऊन सीट अडवावी असं वाटतं मला. हे नीट बोला लाल्या, जानूला गाडी बोलून सार्वजनिक नको करू. अरे म्हणून तर सांगतोय ना मी, असं रोज मरण्यापेक्षा एकदाच काय ते मेलेलं बरं नाही का? तू डायरेक्ट जाऊन भिड ना तिला, मग बघू ना काय होतंय ते. हॅलो मामा. नाही लाल्या बोलतोय. नाही बाबा घरी येत. हा त्यांना घरी जाऊन फोन करायला सांगतो. हा ठेवू. हा ठेवतो. हा हा.
मामाचा फोन. या मामाची पोरगी लय भारी आहे, आपण तिला पटवणार आहे. तिचा सोड रे, माझं बघ ना. हा तू बीड ना डायरेक्ट जाऊन तिला, आपण बघू ना, विचार नाही करायचा. बीड तू डायरेक्ट. लाला तू थांब, मी आलो. तू थांब, तू थांब, मी आलो. लवकर जाऊ नको, उशीर झालाय. थांब, मी आलो. लाल्या, ए लाल्या, लाल्या घरात नाही हाय. अग ये ना, आत ये ना, ये आत ये. अगं कुठं गेले दोघं? अगं दोघा काय सांगून जातात काय? पण परशा मना म्हणाला की मी लाल्याकडे जात आहे म्हणून. त्यांचं नेहमीच आहे, परशा लाल्याचं नाव सांगतो, लाल्या परशाचं नाव सांगतो. अगं दोघा गावातच असतील, जातील कुठं? तू चल, आज चल चहा घे. नको, काम आहेत म्हणा. अगं काम नेहमीचीच आहे, चल आत ये, चल चहा घे. अगं बायकांच्या जातीला काम काय थोडी आहेत का? चल चल आत ये, चल चहा घे. थोडीच ग, काय काम करत ये? भाकऱ्या भाजत होते. वय काय जल्ल्या भाकऱ्या वाजतेस वय. अरे हळू, काय रे तू पण बोल. सरू, एक प्रॉब्लेम झालाय. काय रे? त्यानवीने माझ्याकडे निरोप दिला होता, तुला घरी बोलवलं होतं, पण मी नेमका सांगायला विसरलो. जान्हवी रस्त्यात भेटली, तिने मला विचारलं. मी म्हटलं मी सरूच्या घरी गेलो होतो, पण सरू घरी नव्हती. ए, जर तुला तिने विचारलं ना, तर असंच सांगा की कुठेतरी बाहेर गेली होती म्हणून. प्लीज हा, प्लीज प्लीज प्लीज. अरे सांगेन रे, परशू के इज्जत का सवाल है, हो ना? डी डब्ल्यू. अरे त्यात काय डी डब्ल्यू? उद्या मधल्या सुट्टीत माझ्याकडून तुला नाश्ता. चल येतो मी. हा अजून एक विची दे. मालक, परत मागतोय विची. इकडे बोल. ए तुला, मी काय एक विची दे. जातोस का? जातोस का? आपलं नाव काय? बाबनी भाय, उतरेल तशी पीच जाय. माझा बेटा राम हो या रावण, मा तुझे सलाम. चल खायला सुकट आणि भुईला भार. मालक, खायला सुकट आणि प्यायला फुकट. ए चल जा आतमध्ये काम कर. चल निक निक गुटू. बाबनिया भाई. बाबन्याला बोलतो 20 रुपयाची पाली म्हणजे काय इज्जत करणार का बाबन्याची? मग आपण बाबनिया भाई तरल तशी पिझ्झा. का रे, काय गडबड चालू आहे? काय झोपले नाही अजून?
आपण बाहेर गेलो होतो लांब, तुम्ही बाबा अंतरुण घालून मा का बेटा राम होया रावण मा तुझे सलाम येतो रे चला. देव देव शांत बसा शांत बसा. रोज इथं शिक्षक येतात, बडबड करतात आणि आपण तिथं बसून नुसतं ऐकतो. पण आज मी इथं उभं राहून बोलणार आहे. मी परशुराम काशीनाथ गुरव पूर्ण शुद्धीत सगळ्या वर्गासमोर जाहीरपणे सांगतोय की मी आपल्या वर्गातल्या ह्या जान्हवी पाटीलवर जीवापाड प्रेम करतो. आजपासून ती माझी गर्लफ्रेंड आणि मी तिचा बॉयफ्रेंड. असं काय हा? अरे असे आ करून काय बघताय ताल्या? थांब मी आलो. चांदी हे काय? काय झालं ना? दोघं काय बेडी झाली आहेत की काय? कळालं का? हा, तर या दोघांची फिल्म सत्य घटनेवरती आधारित आहे. कळालं? हा, मग टाळ्या वाजवा. अरे काय चाललंय? काय हा, काय चाललंय? काय काय करताय इकडे? काय करताय? चला तिकडे. अगावपणा करताय. हे काय? हा, हे काय? अरे हिम्मत तरी कशी होते तुमचं असलं काय लिहायला? अरे केवढं लिहिलंयस तू? हा, इकडे 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 ये. केवढं लिहिलेस? हा, केवढं लिहिलेस? ते एवढं परीक्षेत तरी पण आज विचारणारच. हा, चल वर्गात, चल वर्गात, चल वर्गात. हात पुढे कर, हात पुढे कर, हात पुढे, हात पुढे कर. चल वर्गात या. तुमचीच कमी होती. घ्या प्रसाद, घ्या आणि आत चला, आत चला. चल वर्गात. तेच ना, काय करायचं? बापाला पण असंच मारलं पाहिजे. ठेव आता, ठेव. तू शिकवणार आहे का? नाही सर, ते गोंधळ करत होते ना. गोंधळ करताय? कळतंय मला. चल बस, शांत बसा. आणि काय, शिक्षक वर्गात आल्यावर उभा राहायची शिस्त विसरला वाटतं? बसा खाली. नमस्ते. बसा सगळ्यांनी. गोंधळ करू नका. मला माहिती आहे तुमचा पीटीचा तास आहे, पण तुम्हाला बाहेर सोडता येणार नाही आज, कारण की 10वीच्या वर्गामध्ये पालक सभा चालू आहे, म्हणून त्या मुलांना बाहेर सोडलंय आज. अच्छा ठीक आहे, गोंधळ नका करू.
आपण वर्गातल्या वर्गातच काहीतरी खेळ खेळूया, ठीक आहे? काय? आपण ना ऍक्शन रिएक्शन नावाचा खेळ खेळूया. म्हणजे जसा मी तुम्हाला गृहपाठ देते तो तुम्ही करत नाही, ही झाली तुमची ऍक्शन, आणि त्यावर मी तुम्हाला फटके देते ना, ती झाली माझी रिएक्शन. तसंच ऍक्शन रिएक्शन म्हणजे काय, मी ज्या विद्यार्थ्याचं नाव घेईन त्याने पुढे यायचं आणि एका विद्यार्थ्याला बोलवायचं, मग एकाने ऍक्शन करायची आणि दुसऱ्याने त्याला रिएक्शन द्यायची. पण त्याच्यात ना एक छानसा प्रसंग तयार झाला पाहिजे, बरं का? हो, हो, हो. मग तो सिरियस असो, सॅड असो, विनोदी असो, पण प्रत्येकाला 2 मिनिटाचाच वेळ मिळेल. 2 मिनिटामध्येच तयार करायचंय. मग कोण येते पुढे बघू? अरे अरे आवाज करू नका. अरे कोणीतरी या कि मीच घेऊ नाव. नको ग. जान्हवी पाटील तूच ये ग. बोल. परेश. ये रे परशुराम. काय चाललंय मला कळतय, पण काय भीती वाटते घरी समाजाला कळलं तर काय वाटेल त्यांना? असंही सगळ्यांना कळलंच आहे, काय फरक पडतो? मी तुझ्याशी आणि तू माझ्याशी प्रामाणिक असलीस म्हणजे झालं. माझ्या स्वप्नात नेहमी तू येतोस, असाच तसा तू आहेस, स्वच्छंदी, निरागस. मग अधिक अधिक तुझाच विचार करत बसते आणि गुंतत जाते तुझ्या. नदीकाठी मला एक सुंदर जोडपं दिसतं, पाठमोरं बसलेलं, प्रेमात अखंड बुडालेलं. आणि प्रेम हे इतकं स्वच्छ आहे की नदीच्या पात्रात उभं राहावं आणि तळ दिसावं. परेश, कळशील का रे माझ्यावर इतकं प्रेम? तू असशी तिथेच रमते, भोवते तुझ्या भीर भीरते. साठी झुरते मन तुझ्याच साठी झुरते, मन तुझ्याच साठी झुरते, मन तुझ्याच साठी झुरते, मन तुझ्याच साठी झुरते, मन तुझ्याच साठी झुरते. Thank you.
सुरते मन तुझाच साथी सुरते काय ग जान्हवी परशु हवेत असेल ना आता ए गबगा काहीतरीच बोलू नको पण एक गोष्ट आम्हाला समजली तुझ्याही मनात त्याचाच विचार चालू असतो तर असं काही नाही हा तो फक्त एक खेळ होता आणि मला तो परफेक्ट जमला इतकंच आहे अगं पण परशु इतक्यात कितीतरी स्वप्न बघून मोकळे झाला असेल त्याचा गैरसमज दूर करायला हवा तुला मी का करू राहू दे ना गैरसमज तसाच कायम लाल्या यार असं का बोलली ती जाऊ दे नको टेन्शन घेऊ बघू आपण अरे यार पण चल रे झाडावरचं फळ खाली का पडतो ह्या एका विचारावर न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला पण हा कसला शोध लावतोय या झाडावर बदाम करून असा बदामात बाण करून लव होत होत असेल ना त्याशिवाय का लोक बदामात बाण मारतात आहे का नाही काय रे व्हॉट्सअप तुला काय वाटतं आमच्या घरात मिक्सर आहे आम्ही पिसतो वाटत नाही एक झापड देईन सगळा शानपणा उतरेल अरे मस्करी केली रे मला काय वाटतं पूर्ण बदाम म्हणजे टवटवीत प्रेम आणि बदामात बाण म्हणजे फिसकटलेलं प्रेम ए गबरे हा जो बदाम आहे ना हा बदाम म्हणजे आपल्या परशाचा दिल आणि त्यातला जो बाण आहे ना तो बाण म्हणजे जान्हवीची परशाच्या दिलात एंट्री काय रे परशा बरोबर आहे ना अरे माझ्या सोन्या दे मला एक पप्पी दे दे हट आयला एक झापडा दे ना असा आल्या चल याला काय झालं काय माहिती ही मला ते कानातले सुद्धा नाही मिळाले माहिती ना अगं शोधून शोधून किती शोधायचं ना जाऊ दे ते मिळाले किंवा नाही मिळाले तुला हे माहिती आहे ना ते पण बरोबरच बोललीस ई हा बघ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा ए तुझ्यासाठी एवढा मरतो तरी काय त्याची कदर नाही ए गप जा नाहीतर मी पप्पांना नाव सांगेन चल ग मूर्ख कुठला बघ ना लाल्या हा यार माझ्यात इंटरेस्ट नाही तर मग ती मला लाईन का देते अरे पोरांकडे बघून हसायची लाजायची स्टाईलच असते रे पोरींची आणि आपल्याला वाटतं की ते आपल्याला लाईन देते म्हणून यार असं काय बोलतोस तू तू टेन्शन नको घेऊ रे तुझी जाणू तशी नाही ती तुलाच बघते आणि तुलाच लाईन देते अरे पण तू ऐकलंस ना तिनं पोरींना काय सांगितलं ते अरे ती पोरगी आहे ना आपल्यासारखं एकदम बेशरम होऊन तिनं कसं चालेल बरं ते पण बरोबर आहे आईला लक्षातच आलं नाही माझ्या लाल्या तुझं डोकं एकदम भारी आहे काहीतरी अशी आयडिया सांग की ती मला हो बोलली पाहिजे फक्त होच चहा माझी बटर खाली दोनच मिनटं थांब उगाच नाहीत गेले एक जागा सापडली
तिथं जर तू तिला विचारलंस अडवलंस तर ती होत बोलणार. हे कोणती जागा? सकाळी परसाकडे जाताना. काय? हा, ती घरातनं निघाल्या निघाल्या तिचा पाठलाग करायचा, चिंपटच खेचून घ्यायचं, तिला बोलायचं हो बोल नाहीतर पाणीच ओतून देतो. ती होच बोलणार, कारण काय अशा परिस्थितीत माणूस धावू पण शकत नाही आणि अडून राहू पण शकत नाही. दोनों ने किया था प्यार कभी भूल गई मैंने तेरे लिए रे जग छोड़ा तू मुझको. काय बाबण्या दादा, आज एकदम गायक झालास. अरे आपण कधी लोकांच्या लायक नाही झालो, गायक व्हायला तर लांब राहिलं. आज एकदम शुद्धीत दिसतोयस. वास्तर येतोय. उतरली का? उतरली का? उतरली. बाबण्या भाय उतरेल तशी पिझ्झा आहे. एक लक्षात ठेवा, लाईफ मध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. मी काय जास्त कोणाला सांगत नाही, लोकांना वाटत याडा आहे मी. आपलं पण थिंकिंग हाय लेवलचं आहे. हाय 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 लेवल म्हणून सांगतो. तुम्ही दोघं मस्त बोर आहे. आय लाईक यू, आय यू अँड यू म्हणून तुम्हाला सांगतो. कुठली गोष्ट आयुष्यात करायची असेल ना, नेहमी स्वतःला प्रश्न विचारायचा. किती? शाळेत मस्ती करायची. किती? उन्हाळपणा करायचा. किती? पोरीवर प्रेम करायचं. तू स्वतःला का नाही प्रश्न विचारत, प्यायची? किती? मी विकत घेऊन पितच नाही, मग प्रश्न विचारायचा प्रश्नच नाही. मला जो फुकट पाजतो ना त्याने खरं तर स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. याला फुकट पाजायची किती? आपल्याला काय कोणतो एवढं कोण न देवा, आपल्याला काय फरक नाही पडत. आपली एकदम हाय लेवलला ओळख आहे. नेते अभिनेते ओळखतात आपल्याला. मग आपल्याला कोण नडला ना तर आपण त्याला त्याची अवकाश दाखवणार. टिल हँड टिल डेथ. समजलं? त्याला निघा मग. चला अभ्यास करा जाऊन. चला. राम हो या रावण, माँ तुझे सलाम. अग जानू. अरे ये बेटा, पानं घेतली आहे ना, ये लवकर. हा आले आले. हक्का मारायच्या सारख्या. अग अभ्यास करते कशाच, कळत नाही का आता वेळ झाली म्हणून. हे घ्या, द्या. तुझ्या आवडीची भाजी केली आहे ना, घे. अहो ऐकलत का? मी काय म्हणते, मोठ्या नान्यांच्या पोरीनी धिंगाणा घातलाय घरी. का काय केलं? अहो पळून गेली, कोणत्या तरी परजातीच्या पोराबरोबर पळून जाऊन लग्न केलं तिथं. आई शीतल मावशी का ग? तीच ती ग. नानींचा मोठा विश्वास होता तिच्यावर, कुटुंबात सगळ्यात जास्त तिला शिकवलं. पण काय उपयोग झाला, सगळं फुकट गेलं. असं कसं फुकट गेलं? कसं फुकट कसं गेलं? अगं मृण्मयी, शीतलने पळून जाऊन लग्न केलं मान्य आहे, पण तिनेही आपल्या भविष्याचा काही विचार केला असेल की नाही पळून जाऊन लग्न केलं म्हणे? उलट मला मान्य आगाऊपणा केला, पण संस्कार विसरले नाही ती. हा असा? हा असा म्हणजे?
तो मुलगा कोण आहे, काय करतो, किती पगार आहे, किती शिकलाय, काय माहितीये तुला? मग तू कशी म्हणू शकतेस की तिने चूक केली म्हणून? एक गोष्ट कायम लक्षात ठेव म्हणून माई, मला मान्य आहे आई वडिलांनी आपल्या मुलांविषयी निर्णय घ्यावेत, नाही असं नाही, पण मुलांनी स्वतःचे काय निर्णय घेतलेत ते आधी ऐकून घ्यावे आणि मगच काय तो निर्णय घ्यावा. आहो, पण त्याने असं काय फरक पडतो? खूप फरक पडतो, खूप फरक पडतो. परिस्थिती चिघळत नाही आणि नात्या नात्यांमधली भावनिकता कायम राहते. तुम्ही सगळं असं काही सांगताय की शीतलने सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारून केल्या आहेत? होय. काय? होय. शीतल आणि तिचा नवरा गौरव मला भेटले होते. सगळी परिस्थिती त्यांनी मला समजून सांगितली आणि शीतलनी तेच केलं जे मी तिला करायला सांगितलं. बाबा खरंच? होय बेटा. जानू, तुझ्या शीतल मावशीने आधी नाना नानीना पूर्ण कल्पना दिली होती. मुलगा कोण आहे, काय करतो, सगळी त्यांनाही ते सगळं पटलं होतं. पण समाज काय म्हणे, लोक काय म्हणतील, याचा नानांना जास्त विचार होता आपल्या मुलीच्या भविष्याचा नाही. अरे शीतलचं वय झालं होतं, ती दुसऱ्या कुणाबरोबर तिने संसार मांडायचाच होता ना तिला, तो तिने तिच्या ओळखीच्या तिच्या विश्वासाच्या माणसाबरोबर मांडला, काय चुकलं तिचं? ऐकून घ्या आधी, नाही झालंय माझं बोलणं पूर्ण. वयात आली होती शीतल, पण आपली मुलगी मोठी झाली आहे, समजूतदार झाली आहे, तिचं लग्नाचं वय झालंय हे मान्य करायला नाना तयारच नव्हते. मग काय करणार ती? अहो, पण नानांना कळलं तर शीतलला तुम्ही पाठिंबा दिलाय म्हणून काय करतील? सॉरी बेटा, काय करतील? रागवतील, चिडतील, रुजतील, द्वेष द्वेष करतील ना माझा, करू देत. पण उद्या जेव्हा आपल्या मुलीचा सुखी संसार बघतील ना, विसरतील सगळं. आणि इतकंच नाही, धन्यवाद देतील मला. कळलं? हो. आता शांतपणे जेव, भाजी छान झाली, जेव बेटा, पटापट अभ्यासाला लागायचंय, चला. हाय शीतल, सुखी होईल, काळजी करू नकोस. प्रेम? आज आपण प्रेम या विषयावर बोलणार आहोत, पण तत्पूर्वी मला हे जाणून घ्यायचंय की तुमच्या नजरेत प्रेम म्हणजे नक्की काय? तुम्हाला काय वाटतं, नक्की प्रेम म्हणजे काय असेल? सांगा पटापट, प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे त्याच्या स्वप्नात हरवून जाणं, त्याचंच होऊन जाणं. प्रेम म्हणजे त्याच्या होकारावर अवलंबून असलेलं नातं. हर्षदा तू सांग. इशाबाई, मला लाज वाटतंय. मॅडम मॅडम, माझं प्रेम म्हणजे माझी आई, आणि माझं प्रेम म्हणजे पहिल्या बाकावरची अमिता. काल तोंड्या थोबाड बघ हर्षात. बाई, प्रेम म्हणजे लव. ज्याच्या आयुष्यात असतं लव, त्याच्याच आयुष्याला असते चव. म्हणून निदान चांगलं जगण्यासाठी तरी प्रेम केलं पाहिजे. मोकळ्या मनाने भावनांची देवाणघेवाण म्हणजे प्रेम. प्रेम माणसाला जगायला शिकवतं. बरोबर आहे बाई. प्रेम म्हणजे मजा, प्रेम म्हणजे टाइमपास, प्रेम म्हणजे फक्त उपयोगाची गोष्ट. या झाल्या प्रेमाविषयीच्या कल्पना. पण प्रेम हे प्रेमात पडल्याशिवाय नाही कळत. प्रेम समजण्यासाठी कुणीतरी आपलं व्हावं लागतं आणि आपल्याला कुणाचं तरी होऊन जावं लागतं. तर मुलांनो, प्रेमाच्या व्याख्या ह्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. प्रत्येक जण हे आपल्या सोयीनुसार आपल्याला परवडेल तसं प्रेम करतं समोरच्यावर. काही जण जेवढ्यास तेवढं, जितक्यास तितकं, अगदी मोजून मापून. पण प्रेम हा विषय निघाल्यानंतर आपण ज्या राधाकृष्णांचे दाखले देतो त्यांच्यातलं पवित्र प्रेम आपण समजून घेतलं पाहिजे. तयार आहात ना? हो. ती दूर कुठेतरी बसलेली असायची, त्याची आतुरतेने वाट पाहत, आणि मग तो यायचा. दूर कुठेतरी उभं राहून तिची ती व्याकुळ अवस्था पाहायचा. मग हळूच कमरेची बासरी काढायचा आणि ओठांना लावून सप्तसुरांची बरसात करायचा. त्या बासरीतून वाजणारे ते सप्तसूर येऊन तिच्या कर्णपटलाशी धडकायचे, तशी ती अधिकाधिक व्याकुळ व्हायची. आणि त्या सुरांच्या दिशेने थावत सुटायची.
बांध पाथरवट कसलीच तमा तिला नसायची. खरं तर तिला त्या सुरांशी बासरीशी काहीही घेणं देणं नसायचं. ती वेडी होती ती त्या बासरी वादकाची, त्या कृष्णाची. बाई मला प्रेम समजला. कापा बसा, दात काय काढताय? ओ मॅडम बसा खाली. सॉरी सर. आणि काय रे, सर आल्यावरती उठून उभारायची पद्धत विसरला वाटतं. बसा खाली, विज्ञानाची पुस्तका काढा. चल रे परशु पटकन. अरे किती नाटक तुझी, चल पटकन. आलो ना. ए नक्की कशाला बोलवलंय? मला माहिती नाही, बोली परशुला घेऊन ये म्हणून. अरे पण काहीतरी सांगितलं असेल. मला काही माहिती नाही, चल पटकन. चल चल पटकन चल जा. कुठे? अरे तिथे. काय परशु, जा ना परशु, जा ना पटकन, जा 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 जा. ये परशु, मी सरूला तुला बोलवायला पाठवलं होतं. गेले कित्येक दिवस मी माझ्या मनाशी झुंजते रे. प्रत्येक वेळी एक नवीन प्रश्न समोर उभा असतो, त्याचं उत्तरही जवळ असतं, पण त्याचा काही उपयोगच होत नाही, कारण त्याच उत्तरातून पुन्हा एक नवीन प्रश्न तयार होत असतो. तू नको रे बघत जाऊस असा माझ्याकडे, प्लीज. सुरुवातीला सगळं छान वाटायचं, पण आता भीती वाटते तुझ्या नजरेची. मी तुझ्या प्रेमात पडेन की काय? माझ्या चित्रात सुद्धा तुझ्याच प्रतिमा आकार घ्यायला लागलाय. हे बघ. तू माझ्यावर प्रेम करत असशील किंवा नसशील, पण मला तुझ्यात गुंतू नकोस रे प्लीज, कारण स्वतःला तुझ्यातून वेगळं करणं खूप कठीण होऊन बसेल मला. मला नाही माहिती ही तुझ्याबद्दलची भावना नक्की काय आहे, पण जेव्हा तुझा विचार मनात येतो ना तेव्हा खूप छान वाटत. एक स्फूर्ती, एक उत्साह माझ्या अंतरंगात उमटतो. मम्मी पप्पांनंतर आयुष्य जर कोणाचं होता आलं ना, तर फक्त आणि फक्त तुझंच होऊन जगावं, इतकंच कळतंय रे मला. I love you, Parshu. चार चाकी गाडी पण आपल्या अंगावरून गेली ना, तर काय होणार नाही. अरे बाबा. अरे मग लाल्या.
आल्या जानू आपल्याला हा बोलली अर्ध म्हणण्याची मारून. आय लव यू परशू. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. ए सोनिया बरा आहेस ना, नाहीतर चल डॉक्टर कडे चल, पाटील डॉक्टर कडे. अरे चल, तो कुठला डॉक्टर? केक मारायची सरळ जानूचा घर. चल 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 चालू. हा बस मागे. आय लव यू जानू. नमस्कार 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 नमस्कार. बसा बसा बसा. अगो बाई भाऊजी तुम्ही. अरे नमस्कार. काय विशेष? नाही तसं विशेष काही नाही, एक छोटासा कार्यक्रम ठेवला. बर. अहो तीन वेळा सरपंच झालो. हो म्हणजे हॅट्रिकच ना. हो मग काय. आणि आज वयाची 50. हो आज. हो अरे बापरे, म्हणजे दुग्ध शर्करा योग आज. वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या सगळ्या परिवाराकडून. पण गुरुजी नुसते शुभेच्छा नाही, आज रात्री तुम्ही सगळ्यांनी घरी यायचं. अरे आणि वहिनी आज तुम्ही जेवण बनवायचं नाही, सगळ्यांनी आमच्याकडे जेवायला यायचं. अहो पण आता सगळ्यांनी म्हणजे अहो संपूर्ण गावाला जेवण ठेवलं. अहो ठीक आहे, पण हे सगळं अचानक कसं काय ठरलं? अहो पोरं ऐकायला तयार नाही. हो आणि आता आपण बोलून चालणार आहे का? नाही नाही, म्हणाले सेलिब्रेट करायलाच पाहिजे. हे मात्र खरं आहे पेटणेकर साहेब, सेलिब्रेशन हे व्हायलाच हवंय. हा पण थोडीशी घाई होईल. पण सगळे आपलीच माणसं आहेत, कोणाला नाही म्हणणार. नाही नाही, पण तुम्ही मात्र सगळ्यांनी यायचं. येणार येणार, 100% येणार. बरं येतो. सगळीकडे आमंत्रण द्यावचं. या बरं येतो. वहिनी वहिनी सांगा हा मी येते. हो या. जान्हवी तू चित्र चांगलं काढतेस ना? सरने सांगितलंय मला. चांगले काढते की माहित नाही, पण मला चित्र काढायला खूप आवडतं. मी माझ्या कल्पना त्यात उतरवत असते. ए मी काही चित्र आणले था दाखवायला तुला. थांब हं. हे बघ हे बघ हे चित्र बघ तू. मी इथे असे कलर यूज केले. तू असशील तिथेच रमते, भोवते तुझ्या भिरभिरते. कसे आहेत? मस्त आहेत. आणखीन? इतकेच आहेत रे, अजून नाही काढलेत. जान्हवी आपल्या दोघांचं एकत्र चित्र काढून मला देशील? चल येते मी. हा बाय बाय. या गुरुजी या. नमस्कार नमस्कार. नमस्ते वहिनी. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा. गडी रांगडा चटक्या तुम्हाजा.
दादा ते बघ ते दोघं येत आहेत. सदा सर्वदा योग माझा गडावा. त्या मारी बटर खारी, आज हा काय बोलला पाहिजे फक्त. नाही ह्याला जागेवर मुतवली ना तर नाव नाही सांगणार. चल उतर उतर. काय आज गाडी एकदम जोरात दिसते. टाकीत पेट्रोल फुल आहे ना. बोल आवाज कशाला दिला. परश्याने गडसर केलाय तर म्हटलं काढता पाय घेतलेलाच बारा. काय मग निघू का आता. हे परश्या अजून रागवलायस अजून. हा मेरे दोस्त गले लग जा. शूर अमी सरदार अमाला काय कुणाची भीती. वार पण केला असता पण साली आमची तलवारच गंजली होती. चल नि चल. ए चल रे. नाल्या मास्तरांना कळलं ना आमचं प्रकरण तर लय बेकार लोचा होईल यार. ते व्हायचं तेव्हा होईल. तू आत्ताच कशाला विचार करून अर्धा होतोय. जाऊ दे ना. अरे आपल्याला नाही रे फरक पडत. आपण झंड बाय सांड आहोत. पण जानूची वाट लागल रे. आपल्या जानूला कोण काय बोलला ना मग आपण त्याची फाडणार. मग तो कोण पण असून दे. ठीक आहे ना यार. काय बाबण्या भाय उतरल तशी पिझ्झाय. त्याला कशाला बोलावला आता. माहिती आहे ना कान चावतो ते. जाऊ दे रे. काय परशा भाऊ. ए बबण्या चल्ली. पृथ्वी गोल आहे भाऊंचा विषय खोल आहे. ए निघतो का आता.
माका बेटा राम होया रावण माँ तुझे सलाम। मा खाना ले छान घेतले काय काय कोण बोल सते फुल पाखरू गोड किती हसते फुल पाखरू। कधीतरी आमची पण आठवण ठेवा। हम भी जिंदा है अभी मेरे भाई। ए लाल्या अरे आपल्या भाईला आता भाभी भेटली आता आपली काय गरज आहे। हा बरोबर आहे। मी तर आता पण बोलतो पोरा पोरात पोरींचे विषय नकोच। ए तल्लीक अरे ये सोंडक्या बघतो काय तू पण निघ। अरे चल लाल्या यार तू यांच्यामध्ये मिळालास तुला आता सगळं माहिती आहे यार। अरे आम्ही मस्करी केली यार। ए चला रे मस्करी केली तुझी। तू एवढं मनावर घेतलंस। मला मस्करीचा राग नाही आला। तू कर ना माझी मस्करी। अरे आपल्याला काय फरक नाही पडत यार। पण सगळ्यांसमोर नको करत जाऊ आणि जानू समोर तर अजिबात नाही। पण परशा ते सगळे आपले मित्र आहेत। अरे हो पण सोबत जानू होती ना। अरे मग असू दे ना ते तिला ओळखतात ती पण त्यांना ओळखतेस ना। अरे हो रे पण मला नाही आवडलं ते। ठीक आहे इथून पुढे तुझी मस्करी नाही करणार कोण। लाल्या तसं नाही जाऊ दे सोड दुसरं बोल काहीतरी। जातो मी। मजनू भाई आ गए। गपरे आज मोर्चा एकदम मंदिराकडे वळवलात। मला सांगितलं पण नाही। जान्हवी जवळ निरोप दिला होता ना मी। ए गपे तुझ्या आईला देईन एक फाईट। छा आईला याला खरं बोललं तरी राग येतो। राग येणारच तेरे पास क्या है इसके पास इसकी मुमताज है मुमताज। बोललो ना तुमकडे खाते बंकच नाही करायची। रोज लेट चाल वर्गात चाल वर्गात। तू इथं का बसला। काही नाही लाल्यास बोलला टाइमपास बंद
आजपासून अभ्यास की अभ्यास. आणि जाऊन बसला तिथं. काय यार, इतकं मनावर घेतलंच बोलणं? मी फक्त बोललो होतो, मनावर तू घेतलंस. अरे यार, तू अजून तोच विचार करतोयस. मी माफी मागू का तुझी त्या दिवसासाठी? मला एक सांग, मैत्री आणि प्रेम याच्यात काहीतरी फरक असतो ना? असतो ना. मग तुला प्रेम मिळालं की मैत्रीची किंमत का नाही? अरे कुठे नाही. काय बोलतो यार तू वेड्यासारखा. तू बोल फक्त, उद्यापासून आहे ना आपण त्या जान्हवीचं तोंड पण बघणार नाही. बोल ना तू. नाही नको, जा तू, ती जान्हवी वाट बघतीये तुझी. मी जाऊ, तुला माझी मैत्री नको. नवीन माणसं मिळाली ना की जुन्यांची किंमत राहत नाही. सर्वसामान्य माणसाचा गुणधर्म येतो. घेऊन बस तुझा राग जवळ कायम. इथून पुढे मी तुझी समजूत काढायला येणार पण नाही. आणि हा, आपल्या मराठी माणसात आणखी एक म्हण आहे, जुन्या गोष्टींचं दुःख करण्यापेक्षा नवीन गोष्टींचं स्वागत करावं. जा पुढे. मी आणि माझी जान्हवी आमच्यामध्ये येऊन जो नळला त्याला तोडला. काय झालं, लाल्या काही बोलला का? तो बरंच काही बोलला. जानू, तू माझ्या आयुष्यात येण्याचा आनंद माझ्यापेक्षा त्याला जास्त होईल असं वाटायचं मला. पण लाल्या बदलला. सगळ्याचं खापर तो तुझ्यावर फोडतोय. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी बदललो. जानू, मी खरंच बदललोय का ग? नाही रे, मला तर पूर्वीसारखंच दिसतोयस तू. हा, थोडासा बदल झालाय. अरे म्हणजे गेले कित्येक दिवस तू छान मोकळे असताना दिसला नाहीस, इतकंच. आणि आता मी आहे ना सोबत तुझ्या. परशु, ये आई लव यू जानू. लव यू टू. चल येते हा मी, काळजी घे. बाय. उठ, झोपलास काय? जेवून घे, चल धर. जेव. अरे जेव. काय रे लाल्या, बरेच दिवस फिरकला नाही तो? का भांडलास की काय त्याच्याबरोबर? नाही ग, परीक्षा आल्यात ना जवळ, तो अभ्यास करत असतो. हो, जल्ला तू नाही अभ्यास करतो? अगं मी पण करतो, पण तो जरा जास्त करतो. बरेच विषय कच्चे आहेत त्याचे.
तुझे नाय हे बघ परशा नीट अभ्यासावर लक्ष दे हो उन्हाडक्या करत फिरू नकोस सांगून ठेवताय अभ्यास कर जाऊ अभ्यास नको करायला काय नको लाल्यावर दुसरं गाव भर फिरायला पाहिजे आई पाणी दे ना परशु अरे काय काल वाट बघून मी निघून गेलो तुझी सॉरी ना अरे सॉरी ना अरे परीक्षेचं टाईम टेबल पाहिल्यापासून आई कामाशिवाय बाहेर सोडतच नाही आजही सरूला वही देण्याचं कारण सांगून निघाले अगही काय वार्षिक परीक्षा आहे का अभ्यास आहे की अभ्यास करायला अरे हो पण हे आईला कसं समजवू तिच्या नजरेत सगळ्या परीक्षा सारख्याच पण जानू तू प्रयत्न कर ना मला भेटण्याचा प्लीज ऐक ना रागावणार नसशील तर एक सांगू परीक्षा होईपर्यंत आपण टाळूया तर भेटणे कुणास ठाऊ पण मला माझा अभ्यास खूपच अपुणा राहिल्यासारखा वाटतोय अगदी भीतीही वाटते नापास होईन की काय प्लीज ना रे नाहीतरी आपण रोज शाळेत भेटतोस ना प्लीज मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी परशु तू म्हणशील तस करू करते मीरावजी नाहीतरी मी एकटाच असतो रोज इथे येत जाईन तुला जमलं तर नक्की येत जा असं नको ना रे बोलू प्लीज बरं ठीक आहे येते आता ही वही घे आणि उद्या मला शाळेत परत दे बाय तिसऱ्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये काय घालू थांब जरा मला वर्गात कुणाचाही आवाज नकोय लाल्या एक मिनिट थांब ना जरा लाल्या तिसऱ्या जागी काय घालू आय घाल सर यांनी मला शिवी दिली शिवी दिली आयगाल म्हणाला काय अहो नाही सर शिवी नाही दिली मी बाहेर निघ तू अहो सर ती तिसरी रिकामी जागा आहे ना डॅश विल बी देअर त्यात मी तिला म्हणालो आयगाल म्हणून हे बघ तू मला शिकवू नकोस तू आधी बाहेर हो अहो सर पण मी पेपरान मी मुख्य अध्यापकाशी बोलतो पालकांना घेऊन ये तेव्हा शाळेत घेतील तुला निघ बाहेर सर मी फक्त एक रिकामी जागा विचारली आणि त्याने मला डायरेक्ट शिवी दिली बस खाली मास्तराची पोर बाकी रंग उधळल हो काशी मास्तराच्या घरावर नंदर आहे तर तुझी मी कशाला नंदर ठेवू कोणावर बबन्याच्या तोंडाने ऐकलं काशा गुरवचा लेख आणि ती बया दोघा नदीवर भेटतात अग गेली असेल काही कामानिमित्त काय काम म्हणायचं रोज जातात तू डोल्यानी बघितलंस उगाच कोणाच्या जान जॉन पोरीची बदनामी करू नको होय मी बदनामी करता मला कामच काय दुसरा बबन्या बोलला तर मी तुला सांगितलं तो सांगल तर काय मेला त
त्याला कामच काय दुसरा, डोसायची आणि पडायचं कुठेतरी. चल आवर लवकर. बघा मंडळी, हा लाल्या पण आपल्यातला आपल्या गावातला आहे, पण भर वर्गात या लाल्यानं माझ्या बहिणीला शिवी घातली. घरी आल्यापासून ती पोरगी रडते, ना जेवायला मागत ना बोलायला मागत. करायचं काय? मी बोलू. हा बोला. मला मी बोलवायच मंडळी. मला काय म्हणायचं आहे, लाल्या हा शिव्या देणाऱ्यातला पोरगा नाही. आम्ही त्याचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. काय गैरसमज? कसला गैरसमज? अहो भर वर्गात या लाल्यानं शिवी घातली, सगळ्या पोरानं ती ऐकली. मास्तर पुराव देतोय बरोबर, आणि तुम्ही त्याला पाठीशी घालताय. चूक झाली, परत तू असं नाही करणार. गावल्यानो मी माफी मागतो सगळ्यांची. अहो तुम्ही कशाला माफी मागताय? हे चुकलं नाही, तुम्ही कशाला माफी मागताय? हां बरोबर आहे, ते चुकलत ना. बरोबर आहे, माफी माफी बरोबर आहे, माझी चुकी झाली, मी सगळ्यांची माफी मागतो. बरं शिवन, लाल्याने आता माफी मागितलेली आहे, झालं तुमचं समाधान? हो ठीक आहे, आता चला चला चला. बरं मंडळी, मीटिंग आता उठवायची. बाबा मी खरंच नाही दिली ओ शिवी, पण चुकलं माझं, परत नाही असं होणार. परत जर असली गोष्ट मांझ्या कानावर आली तर तुझा हात पाय तोडीन आणि जागेवर पोचीन. मला त्याचा हात तोडला तर तो जेवणार कसा, आणि पाय तोडला तर तो चालणार कसा? तुला तुझा हात पाय हवेत काय? हो चाल. नाही ऐक, हा कामं काही संपत्तीत मेली आहेच पसारा, परत करावी तेवढी कमीच. काय करावं, पसारे करून ठेवायला? अगो बाई, अहो अहो इकडे येत आहे का जरा? हॅलो, अहो या ना लवकर. हॅलो काय ग? पहा 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 तुमच्या लेकीचे प्रताप. पण एवढी हायपर का होतेस तू? अहो असं कसं म्हणताय तुम्ही, मी आई हो तिची. मीही बाप आहे तिचा. आणि एक विनंती आहे तुम्हाला, ती आता आली की धडाधडा लगेच बोलू नका तिला. काही काय करायचं ते मी बघतो सगळं, तुम्ही शांत राहा फक्त. आत्ताच्या आत्ता त्या गुरुवाच्या मुलाला बोलून घ्या इथं, आणि चांगलं झापून काढा त्याला. अहो हे काय प्रेम करायचं वय का? अहो मी काय म्हणते तुम्हाला, नाहीतर मीच जाते त्याच्या आईकडे. कशाला भांडायला? अहो आपण कोण आहोत काय? बर जाऊन काय सांगणार आहात त्याच्या आईला तुम्ही? चित्र आपल्या मुलीनं काढलंय, कळतय का मृण्मयी? तू तू फक्त शांत राहा ग, मी करतो सगळं काही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे लाले जाई, अगं कुठे चाललीस गाय गाय? अगं काय सांगू तुला, लाल्याच्या बापाला पायाला जखम झालीये. काय? ती आपली कातलावरची म्हातारी आहे ना, जनाबाई. जनाबाई तिच्याचकडे औषध आणायला गेले होते, तिने सूर्योदयापूर्वी औषध लावायला सांगितले जखमीवर. ए मला सांग. काय ग? परशा कुठे? अगं असं काय बोलतेस, असल लाल्या बरोबर? लाल्या बरोबर कसा असल, गेले कित्येक दिवस दोघा एकमेकांशी बोलत नाही आहेत. काय सांगतेस, भांडलं की काय त्याच्या बरोबर? तरीच त्या दिवशी मी त्याला विचारलं, काय रे लाल्या आला नाही बरे दिवस. तो मना म्हणतो कसा, अभ्यास करतोय, परीक्षा आली जा जवळ. खरंच एकमेकांशिवाय दोघं कधीच राहिले नाही ग. होय तर थांब, त्याला येऊ दे घरी. चांगलं कान पकडून तुझ्या घरी घेऊन येते बघ. नाही नाही तू असं काय पण करू नकोस.
माझा पोरगा ना जिथे आहे तिथे चांगला आहे. अगं उगाच वात नको. अगं काय बोलतेस तू? अगं पोरं जवळ असलेली बरी की लांब असलेली बरी? लांब असलेलीच बरी. उगाच माझ्या पोराची बदनामी होईल. शेवटी सगळा दोष माझ्या पोरावरच यायचा. तू काय बोलतेस मला काय पण कळत नाही. तू आते मला सगळं समजावून सांग. चल ये उठ. म्हणजे तुला कायच माहिती नाहीये? नाही. चल समजावून सांगते. अगं पोरानी नुसता गोंधळ घातलाय. चल आज चल. माझ्या पर्शानी? होय ग. ये सांग काय. हे बघ हा पर्शा माझा लेख तसा तुझा पण तो लेखच आहे ना. हो ग तुझा लेख आणि माझा लेख एकत्रच मोठे झालेत. राहत नाही म्हणून बोलते. काय ग? अगं ती मास्तराची लेख तिच्या नादानं पर्शा गावाला इसरलाय. काय बोलतेस? अगं मीच नाही बोलत, सारा गाव बोलतय. पंचक्रोशी चर्चा आहे. तो मास्तर आज इथं हाय, उद्या बदली झाली की जाईल दुसऱ्या गावाला. पण आपल्याला राहायचंय ना एकत्र, तेव्हा पोराला सांभाळ, पोराला समजाव, नाहीतर गाव जमावायला वेळ नाही लागणार. मी निघते. अगं घरात घरात काम आहे. मी निघते. कुठं उलटलाय कुणास ठाऊ. कुठं गेलाय मरायला? लाल्यासोबत होतो. खोट बोलशे तर थोबाड फोडी तुझ. अख्खा गाव शेण घालते तोंडात. अरे लाज विकून खाली सुरू. लाज तुला कुणीतरी भरवलेला दिसतय. मना कुणीतरी भरवलंय? मना कुणीतरी भरवलंय? अरे त्या पोरी तुला भुलवलंय. वसाडी मेली, तिला अख्ख्या गावात माझाच लेख भेटला. मेली काही काही बोलतेस? असं काही नाही. असं काही नाही. हे बघ, परत जर त्या पोरीवर मला दिसलास ना तर नडीचा घोट घेईन. अरे हे असले धंदे करता काय? हा मास्तर आहे ना तुम्ही? पोर घडवतोय पोर. अरे आधी स्वतःच्या पोरीला घडव आणि मग इकडे बघ. हे बघ परशा 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 मागा फिर. परशा 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 मागा फिर. परशा जानवी काय पप्पा काय झालं? कसला विचार करतेस एवढा? कसला नाही, सहजच बसले. नक्की? हो. म्हणजे माझाच गैरसमज झाला म्हणायचा. मला वाटलं एखाद्या प्रश्नात गुंतलीस की काय. नाही. बर, अभ्यास काय म्हणतो तुझा? मस्त. आणि चित्रकला क्लास
तो कसा चाललाय? एकदम व्यवस्थित. हो ना? हो. पप्पा, आज असं का विचारलं? एकदम वेगळं. म्हणजे याआधी कधी तुम्ही हे प्रश्न विचारले नाही. याआधी तशी गरजच वाटली नाही बेटा. नाही म्हणजे आताही तशी गरज नाही आहे. पण काय, हल्ली कामाच्या वेळा बदलत चालल्यात ना, आणि तुमचं हे वय एखाद्या नवीन गोष्टीमध्ये गुंतण्याचं, म्हणून वाटलं एखाद्या नवीन प्रश्नात गुंतलीस की काय. चला, चांगलंय. कसा ना बेटा, सगळं भान विसरून बेभान होऊन एखाद्या गोष्टीत गुंतण्याचा, त्या गोष्टीचा ठावठिकाणा घेण्याचा हा उमेदीचा काळ असतो. बाप म्हणून काळजी वाटली का तुझी? म्हणून विचारलं. नाही ना तसा प्रश्न काही? हे राहिलं बघ, तू काय सांगितलं होतं ते पोस्टर कलर्स आणि क्रेयॉन, हे आणलं बघ तुझ्यासाठी. चालतील ना? बघ. थँक यू. हा, बघ काय करायचं ते. हो हो दे. अग मृण्मयी, काय हो? चहा ठेव जरा मला. अरे तात्या. हा तात्या. हो, मगाशी फोन केला होता मी, पण तुम्ही बिझी असाल बहुतेक. तात्या, एक खूप महत्वाचं काम होत. होय. धन्यवाद तात्या. हा, मी सरकडून जाऊन येते ना. आत्ता ह्यावेळी कशाला ग? अग, काही एक जायचं नाही सरूकडे. आणि काय ग, नेहमी नेहमी तुझंच बरं काम असं तिच्याकडे. हा, तिलाही बोलव ना आपल्याकडे. अगं, पप्पा असतात ना संध्याकाळचे, म्हणून घाबरते ती. जा जाऊन ये, पण लवकर आहे. हा, येईल, लवकर येईल ती. तुम्ही गप्पा बसा हो, उगीच तिची बाजू घेऊ नका. हा मृण्मयी, अगं तिचंही काहीतरी काम असेल सरूकडे. बेटा, दिवे लागण्याची वेळ झालेली आहे, लवकरात लवकर घरी यायचं. हा हो, लगेच येईन. हा जा. का हो, तुम्हाला सगळं माहीत असूनही तुम्ही तिला यावेळेस घराबाहेर जायची परवानगी दिलीत? मृण्मयी, पाण्याच्या प्रवाहात जर आपण अडथळा निर्माण केला ना, तर तो बाजूनी मार्ग काढून पुढे जातोच, तेही चुकीच्या मार्गाने. मला ठाऊक आहे मी काय करतोय ते. तू फक्त तुझं डोकं शांत ठेव. बस, मला एवढंच सांगत राहा सारखं, तुझं डोकं शांत ठेव.
चालता चालता प्यावे कधी घेऊन चालावे नशा पाणी करावे मनासारखे कधी प्यावे एकट्याने कधी दुसऱ्याच्या साथीने हे खंबा घेऊन धुंद अथवा बेधुंद होऊ नये. हे बेवड्या हे काळे वाटणे भिजवणे आपली आई हे चणे खावे चिवड्याचे त्याला म्हणावे चकणा. काय जन्मी पाटील कुठं निघाला घाई घाई न. अरे बबन्या दादा सरू कडे जाऊन येते. बबन्या नाय बबन्या वाय उतरेल तर शिपीत जाय. सरू वाट बघते माहितीये मला. घरी लवकर ये. चणे खावे चिवड्याचे त्याला म्हणावे चकणा पीत जावे एकट्याने तरी जगा. ये जानू जानू मोठा प्रॉब्लेम झालाय. आईला सगळं कळलंय. काय कसं माहित नाही पण आपल्या दोघांना मागे एकदा बबन्याने एकत्र बघितलं होत. अरे मग तू बोलला का नाहीस मला. नाही बोललो पण तू आईला जाऊन सांगणार नाही एवढं मात्र नक्की. पण त्याने गावातल्या इतर कुणाला तरी हे नक्की सांगितलेलं असणार. म्हणजे आज ना उद्या माझ्या घरी हे कळणार. परशु मला भीती वाटते रे. मम्मी पप्पांना कळलं तर बापरे. ए प्लीज आपण थोडे दिवस नाही भेटायचा. नाही नाही मी निघते. नाही मी येते. आपण थोडे दिवस नाही भेटायचं. जानू ऐक जानू. अहो झोपलात झोप लागली. नाही बोल काय ग. तुम्हाला काहीच कशी काळजी वाटत नाही आपल्या जान्हवीबद्दल. इतकं सगळं होऊन गेलं तरी तुम्ही आपले गप्पच. बोला ना काहीतरी. अग काय बोलू मी काय करू मी काय काय करायला हवंय. त्या मुलाच्या घरी जाऊन भांडायला हवं त्याला जाब विचारायला हवं कि माझ्या वयात आलेल्या 15 वर्षाच्या मुलीला मारहाण करायला हवी. आणि हे असं सगळं करूनही त्या मुलाचा आणि आपल्या जानवीचा प्रश्न संपेल. मृण्मयी चिखलानं चिखल धुतला जात नाही कधी कायम लक्षात ठेव. किती नाजूक वय आहे या मुलांचं. या मुलांचे या नाजूक वयातले हे नाजूक प्रश्न अतिशय नाजूक पद्धतीनं हाताळले गेले पाहिजेत. अग कसं समजून सांगू. या वयात या मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे बदल घडत असतात ग. पौगंडावस्था असते ही आणि हे बदल घडत असताना त्या बदलांना सामोरं कसं जायचं हे त्यांना सांगणारं त्यांच्याकडे कोणीही नसतं. आणि म्हणून मग या वयामध्ये हवी हवीशी वाटणारी गोष्ट पुढे जाऊन किती त्रासदायक किती मानहानीकारक ठरू शकते याचं त्यांना भान राहत नाही आणि म्हणून मग ती घसरतात. जानूचं काय पण आपल्या. मग मी आणखी सांगा ना तुम्ही. हे बघ या वयामध्ये त्यांना प्रेमाचा मायेचा समजूतदारपणाचा हात जर मिळाला नाही ना तर मग सगळंच कठीण होऊन बसत. कळलं तुला. कसं व्हायचं बाई. दुर्दैवानं आज आपल्या परंपरेमध्ये आणि आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये मुलांच्या या वयातल्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. आताशा निघालंय शिक्षण द्यायला सुरुवात झाली बघू काय उत्तर मिळतात. पण मृण्मयी हा गुंता सोडवताना
गाठ बसणार नाही जी काळजी घ्यायला हवी. कसं करायचं पण काळजी वाटतो मला खूप. निश्चिंत राहा, तुझ्या इतकीच मलाही तिची काळजी आहे. झोप तू. झोप. नाही मला झोप लागत. झोप सांगतो ना. शांत झोप आता. ऐकायचं ना माझ. चल झोप. चल झोप आता पटकन. झोपा. झोप झोप. तुम्ही पण झोप. हो झोप. होईल ना सगळं. मी आहे ना. झोप तो. झोप. बापाने नाव कमवलं पण तू त्या पोरीच्या नादाने एका मिनिटात नाव घालवलं त्यांचं. अरे कोण कुठली ती जातीची ना पातीची तिच्यावर प्रेम करायला लागलास? हे वय आहे काय तुझं प्रेम करायचं? वय आहे तुझं? तुला कोण बोलत नाही त्याचा फायदा घेतोस तू? बस झालं आता. आणि काय रे, तुला गावात दुसरी कोण सापडली नाही? हीच कोण सापडली? त्या उद्देशानं गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. आहे तिची काही चूक नाही. थोबाड वर करून बोल नकोस. थोबाड फोन टाकेल मी तुझं. आता बंद झालं तुझ्या उन्हाडका. आता मी तुला आकाकडेच पाठवून देते बघ. आहे तुला पहिलेच सांगतो, मी नाही जाणार आकाकडं. परशा परशा. जान्हवीला काही बोलू नको, काही चूक नाही तिची. आता ती तुला गोड लागते. होय बघ, परशा मागे फिर. परशा मागे फिर. तुझं तगडच तोडते बघ मी. बघ तुझं तगडच तोडते मी. जरा सुद्धा ऐकत नाही माझ. जरा सुद्धा ऐकत नाही माझ. परिवहन समितीचा आहे आणि हां कुराडे सर, ही बघा ही पोस्टाची पावती आहे, ॲक्नॉलेजमेंट. याची एक झेरॉक्स काढून घ्या आणि द्या पाठवून तिकडे, बरं का? हां चालेल सर. हां अभिषेक सुधाकर सर. काय रे, काल तुम्ही घरी गेल्यानंतर हे पत्र आलं. जातो. हॅलो तात्या, काम झालंय बरं का? होय धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
परेश जानू जानू खेळ आपणच मांडायचा आणि आपणच मोडायचा का ग? ते माहीत नाही मला. खेळ हा आपण आपल्या आनंदासाठी खेळतो. जर त्याचा त्रास इतरांना होत असेल तर तो खेळ खेळणं कितपत योग्य. पण म्हणजे माझ्या भावनांना काहीच किंमत नाही. भावना मी तुझ्या दिशेने ओढली गेली ही पण तर एक भावनाच होती ना. आणि भावनांच्या आहारी जाऊन आपण एकत्र आलो आणि प्रेमही केलं. पण किंमत फक्त तुझ्या आणि माझ्याच भावनांना आहे का रे? आई वडिलांच्या आपल्या बद्दलच्या भावना त्यांना काहीच किंमत नाही. पण जानू 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 परशू परशू प्लीज ऐक माझं. मी तुझ्या आयुष्यात येण्याआधी तुझं आयुष्य होतच ना. आणि कोणत्याही भावनेपेक्षा विचार हे ठाम असतात. स्वप्न तू रंगवलंस मीही रंगवलं. प्रत्येक जण रंगवतो पण शेवटी ते स्वप्नच ना. स्वप्न साकार झाली काय किंवा भंगली काय माणसाची जगण्याची आसक्ती कधीच कमी होत नाही. कधीच नाही परशू. घेतल्या का सगळ्या वस्तू तुम्ही? आणि बाहेरची कामं झाली का सगळी? झाली का? अहो सरपंचांकडे जाऊन येताय ना तुम्ही? जातो. शेवटी बांधाबांध करायची वेळ आली बाई या गावाहून त्या गावाला. काय करणार आई? मी सरूकडे जाऊन येऊ. हो ये जाऊ ने पण वेळेत घरी ये. हा हो. अजून सुद्धा तुम्ही परवानगी देताय तिला? सरपंचांकडे जाऊन येतो. जाऊन या. सरू काय ग जानवी काय झालं? अगं का रडतेस? बोलशील का? तू बाहेर ये ना ग. बरं बस तू आतमध्ये मी आली थांब. अगं जानवी काय झालं? अगं मी चुकले ग. माझ्या घरी सगळं कळलंय. अगं ते तर एक ना एक दिवस होणारच होत. बरं काय बोलले ते? ओरडले की मारलं? नाही मला नाही माहिती. मी परेश सोबत प्रेम केलं ती चूक केली का ग? पण माझ्यामुळे घरच्यांना खूप त्रास होतोय. मला जर ते बोलले असते ना तर मी माझी बाजू मांडली असती. पण त्यांनी स्वतःच्या ओटाचे कवाडच बंद करून घेतले. सरू त्यांनी दोन तडाके जरी दिले असते ना तरी मी सहन केले असते ग. अगं अगं जानवी रडू नकोस ग. पण ते काहीच बोलत नाही. आणि या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय. रडू नकोस ग. प्लीज तू परशुला समजव. मला नको आहे प्रेम नको. अगं अगं सांगेन मी. तू रडू रडणं बंद कर गादी.
मी कालच परेशला भेटून सगळं सांगून दिलंय, पण तू प्रयत्न कर ग, एकदा तरी सांग ना त्याला, प्लीज तू समजू, रडू नकोस, तू समजवशील ना, प्लीज. आम्ही उद्या चाललोय, मी येते. पेडणेकर साहेब, सरपंच आहात का? आओ सरपंच. अरे गुरुजी. हो. या येऊ का? या. अरे आरामात आरामात. सावकाश. नमस्कार नमस्कार. बसा. हा बसा. चहा घेणार? नाही आता जेवण करूनच आलो इकडे. तुम्ही या वेळेला काही गडबड? नाही तशी काही गडबड अशी नाही. मग तुमचा निरोप घेण्यासाठी म्हणून आलो. निरोप? होय. कसला? हे आज दुपारीच ट्रान्सफर ऑर्डर मिळाली, म्हटलं जाण्यापूर्वी सगळ्या गावाचे आभार मानावेत, पण तेवढा वेळ नाही, पण कमीत कमी तुमचे तरी आभार मानावेत आणि तुमच्या कानावर घालूया म्हणून आलो. अशी अचानक ट्रान्सफर? म्हणजे मुद्दामच करून घेतली. तुमच्यापासून काय लपवायचं आता पेडणेकर साहेब? काही निर्णय हे वेळेत घेतलेलेच बरे असतात. नाही शेवटी आमच्या जानवीच्या भवितव्याचा प्रश्न आहे. हो आलंय ते माझ्या कानात. असो, पण तुमची उणीव नक्की जाणवणार. मलाही एक विनंती करायची होती पेडणेकर साहेब. अहो विनंती कसली करताय, तुम्ही फक्त सांगा. म्हणजे आमच्या जानूची शाळेबाबतची सगळी कागदपत्र मिळायला थोडा उशीर होणार आहे, म्हणून सामान इथेच आहे सगळं, फक्त लक्ष असू द्या घराकडे. अहो ही काय सांगायची गोष्ट झाली, मी जातीने लक्ष देईन. धन्यवाद धन्यवाद. येतो. या. अरे देवा. काय काळजी करू नका, पण गुरुजी एकदा येऊ. परशा, जानवीचे बाबा. काय झालं? जानवीला घेऊन चाललेत कायमच. आज जर जानू गेली ना तर बबल्याला जिवंत नाही सोडणार. परशा वर्ष तू एक काम कर, लवकर जा आणि लाल्याला सांग, नाहीतर हा काहीतरी वेगळं करून बघ. मी येतो.
तिकीट घेतो हा मी. हा हा असू दे. अरे सावकाश जा सर. हा थांब. अहो सर नको नको सर. असू दे आशीर्वाद सर. तरी साला मेलोच आहे मी. हे पावलं फक्त शरीराचं ओझ घेऊन मला फिरवत आहेत सगळ्या गावभर. साला शुद्धीवर असायचो ना मी. खूप प्रश्न असायचे मला सगळ्यांचे, लोकांचे, समाजाचे, माझे स्वतःचे. जेव्हापासून टाकायला सुरुवात केली ना तेव्हा सगळ्या गप एकदम आवाज नाही आला कोणाचा साला. साला आपण किती पण चांगलं वागलं ना जग आपल्याला चांगलं नाही समजत. आला बाबण्या भाईच्या समोर बोलायची हिंमत नव्हती कोणाची सांगतो साला. बाबण्या भाई
उतरल तशी पिझ्झा आहे. कोण भाय? कुठलं भाय? कोण नाही आपण? दादा नाही, भाय नाही, कोण नाही? कोण आहे मी सांगू? मी वसंत सीताराम रहाटे. कुठून आलो नाही झालं माहीत नाही. या गावात आलो तुझ्यापेक्षा 2-3 वर्षानं मोठा होतो फक्त मी. पण वसंतचा बबन आणि बबनचा बबन्या भाय साठी झाला साला आपल्याला माहीतच नाही. तुम्हाला माहितीये, अरे चड्डी घालायची पण ज्यांना अक्कल नाही ती पोर आपली मस्करी करतात. का तुमच्या जीवावर सांगतो म्हणून फुकटचं नाही देत तुम्ही मला? तुम्ही सांगाल ते काम करतो करतो ना. हा मग साला कधी कधी आपल्या मनात विचार येतो साला. ते साला गावातली माणसं मेल्यानंतर साला जळतील ना आपल्याला? का घरी गिदाडीच्या समोर फेकून देतील मला साला? आपलं गाव, आपली वेश, आपली माणसं तुटली ना एकदा का? कोण नसतं कोणाचं साला, देव पण नसतो. मीच बॉम्ब घातली तुझी, मीच तोडलं तुझ्यापासून तिला. थांब. कारण मला दुसरा बाबण्या बघायचा नव्हता. एक लक्षात ठेव, प्रेमात फार थोडे दिवस जगतो माणूस, बाकी नुसतं तो जिवंत असतो. आणि त्याला वाटतं ते थोडस जगणं म्हणजे आयुष्य आहे. तुम्ही या काय पण बोलो, जन्माला येताना मूल सुरुवातीला असं रांगत, मग गुडघ्यावर राहतो उभं आणि मग पायावर डायरेक्ट. नाही बरोबर आहे. हा एक लक्षात ठेव, प्रेमात पडायला कोणतं पण वय चालत, पण प्रेम कळायला ते जपायला एक विशिष्ट वय यावं लागत. मी सांगतो ना, प्रेम समजल्याशिवाय प्रेमात पडू नका रे. गिरे हुए लोगों की समाज में इज्जत नहीं होती. आधी मोठा हो, जबाबदार हो, मग जा जानूच्या बापाकडे तिचा हात मागायला, मग देणार तो देणार. बोलवेना सो सवेना या मनाची वेदना, जीव गुंतविला वेढा एवढा झाला गुन्हा. स्वप्न भाबड़े
आज भंगले बंध रेशमी का दुभंगले सुन्या सुन्या जीवनिया सुन्या सुन्या जीवनिया कोण जाणे प्रार्थनाने काय गोंधले कुज माझ्या अंतरीचे सांग मी सांगू कुणा जीव गुंतविला वेडा एवढा झाला गुन्हा सोडलास तू हात हातरी सोडवू कशा सांग भावना साहुली तुझ्या या खुणावती भास बोल के वेडलावती सूर ओल्या आठवांचे सूर ओल्या आठवांचे ओळलेल्या या मनाला साद घालती काळ जाला जाळती कालच्या साऱ्या खुणा जीव गुंतविला वेडा एवढा झाला गुन्हा लाल्या हां हे झाड बघ निवडुंग फरक शोधतोय रे याच्यातला आणि माझ्यातला हे बघ एखादी व्यक्ती आयुष्यातनं निघून जाण्यानं आयुष्य संपत नाही ते फक्त विस्कळीत होतं आणि तेही काही काळासाठीच आणि राहिलं या निवडुंगाचं तर शेताची राखण पण कुंपणातला निवडुंगच करतो शाळा रोज भरते रोज सुटते पण आपण पोरं ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतो ना ती ही मधली सुट्टी असते ती रोज होते रोज संपते
करताना आपल्याला त्याचं वाईट वाटत नाही, कारण हीच सुट्टी दुसऱ्या दिवशीही होणार असते. तू हे जे अनुभवलंस ना, ही सुद्धा एक मधली सुट्टीच होती तुझ्या आयुष्यातली. त्यामुळे आपण आपलं काम करत राहावं, रोज शाळेत जाणं इतकंच. चल 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 चल. कधी पट्टी आता काही कळेना.
आता काही कळ.